नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। अलबट्टी धरणातील पाणी साठा जून महिन्यामध्ये 10% ठेवावा यासाठी सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदित्य मोहिते यांना राज्य प्रवक्ता संतोष पाटील यांनी दिले पत्र व त्याची अंमलबजावणी करणे यासाठी केली चर्चा। सांगली शहरामध्ये अलबट्टी धरणामध्ये पाणी साठा केल्यामुळे व त्या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे आतापर्यंत 3 वेळा अर्धी सांगली जलमय झाली होती। कारण सांगली, सातारा व कोल्हापूर व कर्नाटकातील काही नद्यांमुळे व विशेष करून कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये ज्यादा पाऊस झाल्यामुळे सगळीकडून पाण्याचा लोट प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे हे सर्व पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणमध्ये जाते व त्या ठिकाणी धरणातून कमी पाण्याचा विसर्ग केला तर त्याचा फुगवटा निर्माण हा सांगलीपर्यंत होतो, त्यामुळे सांगली शहरात पाणी घुसून शहर जलमय होते। ही सांगलीकरांना 3 वेळा याचा अनुभव आला आहे। कर्नाटकातील जलसंपदांच्या काही अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व शेतीची घरांची दुकानांचे गोडाऊन व अनेक व्यवसायांची वित्तहानी व जीवितहानी होण्याची शक्यता असते व झाली आहे। म्हणूनच आम्ही पाटबंधारे अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की कर्नाटकातील अलमट्टी धरणमधील जून महिन्यामध्ये पाण्याचा साठा हा 10% ठेवावा, परंतु त्या ठिकाणी सध्या 35% पाणी साठा आहे। याची आम्ही पाहणी केली असता ते आमच्या निदर्शनास आले। भविष्यकाळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे परत एकदा सांगली जलमय होण्याची दाट शक्यता आहे। ही होऊ नये म्हणून कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे यांना आम्ही शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटलो व त्यांना आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगून व प्रसंगी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयंत पाटील साहेब व सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम साहेब यांना भेटून निवेदन देणार आहोत। तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जत विधानसभाचे आमदार माननीय विक्रमदादा सावंत यांना विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करण्यात यावा असे निवेदन त्यांनाही देण्यात येणार आहे। यावेळेला सुशांत कदम, अनमोल पाटील, सागर बडोदेकर, स्वप्नील शेटे, चैतन्य माने, गणेश सोनकर, निखिल सकटे, अविनाश जाधव उपस्थित होते। अलमट्टी धरणाला आम्ही प्रत्यक्षात भेट दिली असता त्या ठिकाणी पाहणी केली, तेथील अधिकाऱ्याशी बैठक झाली। त्यावेळेला तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की सध्या धरणामध्ये 10-12% पाणी साठा ह्या जून महिन्यामध्ये असायला पाहिजे होते, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी 35% पाणी साठा आहे। तेथील अधिकाऱ्यांनाही वरून कर्नाटकातील जलसंपदा मंत्र्याकडून आदेश आल्याशिवाय ती हे पाणी सोडत नाही असे एकंदरीत दिसते। त्याच्याच वेळेला त्या संबंध अजून खुलासा केला असता तर त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अलमट्टी धरण बांधल्यापासून महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटकातील अनेक गावे हे अलमट्टीची उंची आणि त्याच्यामध्ये केलेला धरणाच्या साठ्याने जोरात झालेला पाऊस आणि सर्व नद्यांचं मिळालेलं पाणी याच्यामध्ये बॅक वॉटरमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रालाही याचा धोका निर्माण झाला आहे एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून आणि माहिती घेण्यावरून स्पष्ट झालं। तर आमचं या ठिकाणी सांगलीमध्ये आम्ही आज जल पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांना भेटलो असता त्यांना माहिती दिली की सध्या कर्नाटकातील अलमट्टी धरणामध्ये या महिन्यामध्ये 10-12% पाणी साठा पाहिजे, परंतु त्या ठिकाणी ॲक्च्युअली 35% पाणी साठा आहे। भविष्यकाळात महापूर जोरात आला किंवा पाऊस झाला तर कोल्हापूर, सातारा किंवा कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि आजूबाजूला पडणारा पाऊस ह्याच्यामुळे भविष्यकाळामध्ये अलमट्टी धरणामध्ये पाणी साठा जास्त होण्याची शक्यता भविष्यात निर्माण होऊ शकते। कारण आत्ताच त्या ठिकाणी 35% पाणी साठा आहे। तर आमची या पाटबंधारे अधिकाऱ्यांना आज विनंती केली आहे की तुम्ही त्या धरणातील पाणी साठा कसा काय ते 10-12% आणू शकता आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याशी चर्चा करा आणि आम्ही करतो, तसेच सहकार व कृषी राज्यमंत्री आदरणीय आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब यांनाही आम्ही भेटून त्यांनाही विनंती करणार आहे की जेणेकरून अलमट्टी धरणामधील पाणी साठा विसर्ग जास्तीत जास्त सध्या होऊन जाऊ दे की जेणेकरून 10-12% पाणी साठा झाला पाहिजे। तर भविष्यकाळात या कोल्हापूर, सांगली किंवा याच्या बॅक वॉटरमुळे सांगली अर्धी जलमय होते, त्याचं कारण एकच आहे की अलमट्टी धरण हे त्याची उंची किंवा त्यामध्ये केलेला पाणी साठा याच्यामुळे सांगली अर्धी जलमय होते। तर आमची या ठिकाणी विनंती आहे इथल्या अधिकाऱ्यांनी की पाणी साठा कसा कमी करता येईल, जर भविष्यकाळात कर्नाटक सरकारने ऐकलं तर आमचे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष